सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे मिक्स भाज्यांचं लोणचं. हा फ्लावर आहे, मटर आहे, गाजर आहे, थोडा मोळा आहे. हे याला एक उकळीच्या पाण्यामध्ये एक उकळी येऊ द्यायची आणि मग काढायचं हे. आणि इथे सगळं तिखट, हळद, मीठ वगैरे ठेवलंय, याच्यात हे मिक्स करायचंय. दाखवते सगळं, बघून घ्या पहिले. आणि आवळ्याचं पण लोणचं करणार आहे, आजच दाखवते तुम्हाला. या उकळत्या पाण्यामध्ये याला एक चांगली खदखदून उकळी आली की काढायचं आहे. उकळी येऊन राहिली त्याला चांगलं खडखडलं की ते चाळणीमध्ये झारून घ्यायचं आणि थोडं सुकू द्यायचं. मग त्याच्यात मसाले घालायचे. हे मसाले इथे घेतले आहे. ही याच्यामध्ये थोडे धने, थोडे जिरे आणि मोहरी, हे सगळं मोहरीची डाळ वगैरे, आणि तिखट, हळद घेतले, मीठ घेतलेलं आहे इथे. आणि आता हळद आपण हिंग फोडणीतच घालूया. दाखवते हे बघा कसे खदात खदा खद्याला उकळली जोरात. आणि हे एक मिनिट थोडस उकळून घ्यायचं आणि बंद करायचं. बघा चांगली खदखदून राहिले आहे. आता बंद करते आणि चाळणीतून काढून घेते. दाखव थोड्या मिरचीचे तुकडे आणि आलो हे घातलंय आपण. हे चांगलं भाजून घेऊया, चांगलं भाजून घेऊया हे. आणि मग त्याच्यामध्ये मग आपल्याला हळद पहिले टाकायचं. हिंग जवळपास अर्धा चमचा हिंग टाकलाय मी याच्यात. अर्धा चमचा हिंग टाकलाय याच्यात. अर्धा चमचा हिंग टाकलाय, चांगलं होऊन राहिलंय. आणि आता घालूया आपण हे मसाले. मी फक्त आपण खाली वेळ मिसळून घेणार आहे या भाज्यांमध्ये. हे टाकलंय मी तिखट, हे टाकलीय हळद, आणि ह्याच्यात टाकलाय अर्धा म्हणजे दोन चमचे हा मसाला मी घातलेला आहे ह्याच्यात. आणि छान होऊ द्यायचं. आणि थंड झालं की त्याच्यात मीठ घालू. हे बघा आता आपण इकडे दाखवते तुम्हाला. हे बघा आणि हे मीठ याच्यामध्ये दोन चमचे मीठ टाकते मी या चमच्याने भरून. आणि हे पराठ्यासोबत वगैरे खात असतात. आपल्या इकडे कधी अशी पद्धत नव्हती महाराष्ट्रामध्ये. आपण कोशिंबिरीच करायचं, गाजराचं लोणचं करायची पद्धत होती, पण मुळे फुलकोबीचं वगैरे आपण करत नव्हतो. पण आता आजकाल आपण करायला लागलो आहे. आपण कुठलं काही काही शिकत असत, सगळेच करायला लागले आहे. आता ते मिश्र भाजीचं लोणचं असंच म्हटलं जातं त्याला. आणि तुम्हाला दिसत असेल जवळ करते थोडस. मोठ्या वाटीवर आवळी आहे हे, आणि ही आहे लाल मोहरी, आणि रोजची जी आपली असते वापरातली त्या मोहरीची डाळ बनवली आहे मिक्सर मधून. आणि आता आपण याला मिक्स करून घेत आहोत. थोडं मसाला वगैरे टाकून इकडे तेल ठेवलेलं आहे. आणि आता याच्यात आपण इथे खालीच मीठ घालूया थोडसच आहे हे लोणचं. एक कच्च भरून चमचा आणि अजून थोडा अर्धा हे घातलो आपण याच्यात मीठ. आणि आता आपल्याला घालायचं आहे या फोडणीमध्ये. दाखवते तुम्हाला ती फोडणी जशी ह्याची केली होती तशीच करायची आहे आपल्याला ती. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय हे तिखट. आपण खालीच घालूया छोट्या चमचा गच्च भरून आणि मोठ्या चमच्याने अर्धा चमचा. आणि हळद पण तशीच त्याच्यापेक्षा थोडी कमी तिखटापेक्षा. आणि आता आपल्याला हिंग घालायचंय याला फक्त. मोहरीची डाळ घालायची आणि जो आपण मसाला भाजीसाठी वापरला होता तो आजकाल आपल्या जगाकडे वापरला जातो तो थोडासा टाकलाय मी पाव चमचा. आणि आता हे या गरम तेलामध्ये हिंग टाकते मी. ही मोहरीची डाळ घालूया आपण अर्धी वाटी, म्हणजे हे टिकत.
आणि दोन्ही याच्यात मी थोडं थोडं व्हिनेगर घालणार आहे, म्हणजे मग प्रश्नच नाही टिकायचा. ही अर्धी वाटी मोहरीची डाळ आहे. आणि तिखट घातलंय आपण याच्यात अर्धा चमचा, अजून अर्धा चमचा घालून देऊ छान रंग यायला. आपल्याला तेल गरम करून घ्यावं लागेल. बंद केलं होतं मी, तेल गरम होतंय. अर्धा अर्धा चमचा आपण मगाशी घेतलं होतं, आता आपण अर्धा अर्धा चमच्याला थोडं कमी असं टाकलं, म्हणजे जवळपास पाऊण चमचा तिखट घेतलंय आपण आणि पाऊण चमचा हळद घेतली आहे. आणि आता शिंग आपण याच्यातच मिसळून घेऊया अर्धा चमचा. अर्धा चमच्याला कमीच आपण पाव चमचाच घेतला, कारण छोटस आहे, थोडसच आहे हे. आणि याच्यात मग आपण गूळ घालणार आहे थोडासा चवी पुरता, नंतर घालणार आहे. आता आपण याच्यावर छान तेल जे आहे हे थोडं थंड झालं की याच्यात टाकू, आहे ते गरम, ते थोडं थंड झालं की टाकायचं आहे आपल्याला. बघा आहे ते चांगलं गरमच आहे, पण त्याच्यातच ते सगळं होईल तेव्हा छान तो मसाला. गूळ किंवा साखर काही टाकलं तरी चालेल, मी थोडासा गूळ टाकणार आहे. जरा थोडस ते मुरल्यासारखं झालं की टाकणार आहे. बघा आता हे दोन्ही झालेलं आहे तुमच्या समोर, आवळ्याचं आणि मिक्स भाज्यांचं. आता याच्यात चवी पुरता गूळ दोन्हीकडे टाकते. आणि आजची आपली रेसिपी झाली आहे मिक्स भाज्यांचं लोणचं, गाजर, मुळा, फुलकोबी, मटर याचं आपण लोणचं केलं आहे. आता याच्यात हा आपण साधारण एक चमचा गूळ घालत आहे याच्यामध्ये, आणि हा मिक्स करून घ्यायचा होतो तो मिक्स नंतर. आणि मी आता नंतर त्याच्यानंतर मी थोडा लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाकणार आहे. थंड झाल्यावर घालणार आहे, गरम असताना. आणि मग बरण्यांमध्ये भरणार आहे, तेव्हा तुम्हाला परत सगळं दाखवी. आणि हे बघा याच्यामध्ये हा अर्धा चमचा गूळ, कारण हे अगदी थोडंसंच लोणचं आहे म्हणून याच्यामध्ये अर्धा चमचा घातले. आता आपण दोन लिंब पिळूया याच्यामध्ये आणि एक याच्यामध्ये पिळूया. बिया काढून घेते लिंबाच्या, त्याच्यात पिळते मी हे लिंबू, म्हणजे साधारणपणे दोन चमचे रस असं म्हणा लिंबाचा. चांगला रस आहे लिंबू, आहे एक लिंबू पिळते मी पूर्ण याच्यामध्ये. छान झालंय, एक मंग दोनच झालंय. वासच सांगतोय त्याचा, वासच सांगतोय हे ते बघा. एक लिंबू पिळलंय मी याच्यामध्ये आणि थोडं व्हिनेगर टाकते. याच्यात मिरच्या पण आहे छान थोड्याशा, याच्यामध्ये झणकायला मस्त येऊन राहिलेला आहे वास, मिरचीचा वास मस्त येऊन राहिलेला आहे. याच्यात अजून पिळून देते थोडंसं.
थोडं जास्तीच लोणचं, हेच थोडं जास्ती केलं तर फ्रीज मध्ये हे एखादा महिना आरामात राहू शकतो. पूर्वीच्या काळात ते 8-8 दिवस साचं करायच्या स्त्रिया. या बिया काढून घेऊ आपण हलक्या हाताने. आता हे झालंय पूर्णपणे, हे दोन्ही लोणचे आपले झाले आहे. हलक्या हाताने हलक्या चमच्यानेच काढून घेऊ आपण या बिया. चला एकदा दाखवून देते तुम्हाला जवळून लोणचे, आणि मग थंड झाल्यावर बरणीत भरल्यावर मिक्स भाज्यांचं लोणचं बघा किती छान दिसत आहे, आणि रस काही बघा किती छान सुटलाय त्याला. दोन मोठे चमचे मिळून लिंबाचा रस टाकला आहे. किती छान आणि सुंदर दिसत आहे बघा. हे बघा आता हे छान आवळ्याचं लोणचं झालेलं आहे. किती मस्त सुंदर झालंय बघा. आणि हे पण दोन्ही लोणचे छान सुंदर झाले. रंग सांगतोय त्याच. आणि थंड झालं की आपण बरणीमध्ये भरूया. हे बघा किती छान रंग आलेला आहे. बरणीतला रंग बघा किती छान आलेला आहे. आणि आता ह्याचा रस्सा पण बघा तुम्ही. याचा रस्सा पण बघा किती छान आहे. आणि हा रस्सा सगळं टाकणार आहे आपण त्या बरणीत. आणि हे पोळी सोबत भाजी सारखं खाल्ल्या जात नाही. बिहार मध्य प्रदेशाच्या मध्ये जास्ती केलं जायचं. आणि तिकडनंच आपण आपल्याकडे ते आलेलं आहे. आणि आता आपणही सगळे एकमेकांच्या बघून रेसिपीज करत असतो. आणि हे छान आहे, चांगलं हेल्दी आणि टेस्टी लोणचं हे भाजी सारखंच खाल्ल्या जातं. त्याच्यासोबत दोन पराठे आरामात कोणी खाऊन नाश्ता आटवू शकतो. तर आणि आता हे लोणचं झालंय भरून आपण रस्सा घालूया त्याच्यात. रस्सा घालूया आपण त्याच्यामध्ये. बघा किती छान दिसत आहे रंग. बघा त्याचा किती सटक आलेला आहे. आणि हे बघा ह्याच्यामध्ये जर परत काही आपल्याला घालावंसं वाटलं, काही एखादी वेगळी भाजी आली घालावशी वाटली तर घालू शकतो. याच्यात व्हिनेगर टाकणार आहे मी. आणि आता हे आपण या छोट्या याच्यात भरत आहे. हे मोसमी लोणचं आहे. हे सगळे मोसमी लोणचे आहे. थोड्या दिवसासाठी, पूर्वी 8-8 दिवसाचे करायचे, आता फ्रीजमुळे तुम्ही एखादा महिना ठेवू शकता. 15 दिवस एखादा महिना
जसं तुमच्याकडे लागत असेल तसं वेळेवरही तुम्ही तेल त्याच्यात घालू शकता, छोट्या वाटीत छोट्या सत्तात काढून. आणि आवळ्याचं लोणचं तर पारंपरिक लोणचं आहे, ते पहिल्यापासूनच आपण करत आलो आहोत. व्हिटॅमिन सी भरपूर आहे याच्यामध्ये. व्हिटॅमिन सी डोळ्यासाठी छान आहे, त्वचेसाठी चांगलं आहे, अँटीबायोटिक सारखं काम करतो आवळा आपल्या पचनक्रियेमध्ये. तर हे तर पूर्वीपासूनच आपण करतो आहोत आणि खातो आहोत. बघा यातला रंग बघा किती छान दिसतो आहे. तर अशा तऱ्हेने आपले लोणचे कंप्लीट झाले. मोसमी लोणचे आहे, त्याच्यावर झाकण ठेवते आहे आता.